चला मित्रांनो, आता दिवस आपल्या ट्रेनिंगचा जर म्हणलं तर हा शेवटचा म्हणायला हरकत नाही, कारण आज प्रॅक्टिकल थोड्या गोष्टी ज्या तुम्हाला शेळीपालनामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत त्या. आता मी शेळीची ओळख सांगितली होती, ज्यावेळेस तुम्ही शेळी ओळखायची होती आपल्याला निवड करते वेळेस, तर ओळखेमध्ये म्हातारी शेळी आपल्याकडे आली नाही पाहिजे, स्ट्रक्चर मोठा असलं पाहिजे, ह्या टाईपमध्ये हाडं ठोकर असले पाहिजे, पाय समोरचे सरळ वगैरे. तर म्हातारी शेळी कशी ओळखायची, या ठिकाणी हिचं वय झालेलं आहे जवळपास 10 वर्षाच्या आसपास. ही जी आहे आपल्यापासली सगळ्यात जुनी शेळी आहे. तर या ठिकाणी कॅमेरा झूम करशील, जे शेंगाचा करकुंडा मी तुम्हाला सांगितला होता, शेंगाचा करकुंडा या ठिकाणी अशा स्वरूपात बघा, हे बूड जे असतं का जिथं, ह्या ठिकाणी शेंगाचा करकुंडा पडलेला असतो, म्हणजे हे खाचा. ह्या ठिकाणी शिंग सोडून द्यायली ती शेळी. आता वरचं चोपडं आहे पण इथं बुडाला रखरख शिंग झालेला आहे, कारण इथं खाचा पडला आहे, त्याला करकुंडा म्हणतो आपण, तो पडलेला तुम्हाला पाहायला भेटतो. दुसरी गोष्ट, हिचे डोळे बघायचे, डोळ्याचे ज्या कोरा आहेत, ह्या ज्या डोळ्याच्या कोरा आहेत, त्याला खोल खड्डा पडल्यासारखा दिसतो डोळ्याच्या कोरांना, बरोबर आहे. ह्या स्वरूपामध्ये खड्डा म्हणजे एकदम तेजदार डोळे दिसत नाहीत. बघा आता हिचा ज्यावेळेस तुम्ही डोळा बघता त्यावेळेला असा एवढा तेजदार दिसत नाही जसा इतर शेळ्यांचा असतो त्या प्रमाणामध्ये, बरोबर आहे का. आणि तिसरी गोष्ट म्हणजे थोडंसं एक वयाचं लक्षण तिच्या शरीरावरती दिसतं तुम्हाला, म्हणजे केस थोडेसे विचकले. हे जर समजा तरणी ताठी शेळी जर असेल एक 2-2.5 वर्षामधली, तर ती चोपडी तरळ तुम्हाला दिसली असती. तिसरी गोष्ट खुरा, खाली कॅमेरा घे मित्रा. हां, ज्यावेळेस आता खुरा हिची उभं राहिली त्यावेळेस त्या खुरामध्ये गॅप बघा तुम्हाला दिसायला, या ठिकाणी कॅमेरामध्ये दिसते म्हणा, ह्या 2 खुरा अशा घोड्याच्या टापासारख्या नाही आहेत, ह्या 2 खुरा फाकलेल्या दिसायला तुम्हाला. मागची खुरपी बघा, समोरची खुरपी बघा. ही पद्धत मी जी तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी सांगितल्या होत्या की ज्यावेळेस ती उभी राहते त्यावेळेला, म्हणजे हे म्हाताऱ्या शेळीचे किंवा वय झालेल्या शेळीचे लक्षण आहेत. दुसरी गोष्ट, दात तर सगळे झालेले असतात, त्यात काही विषयच नाही, पण दाताला एक विशिष्ट प्रकारची काळू खिचळलेली असते, या ठिकाणी तुम्हाला बघता येईल. पिवळसर किंवा काळू खिचळलेले दातं पाहायला भेटतात. दातं तर सगळे मोठे असतात, त्यात काही विषयच नाही, पण पांढरे शुभ्र दातं तुम्हाला पाहायला भेटत नाहीत. ही लक्षणं असतात एका वय झालेल्या शेळीची. सहसा निवडते वेळेस ह्या गोष्टी तुम्हाला मुद्दाम दाखवल्या, कारण ही झालेली शेळी आता आता ही किती दिवस राहील सांगता येत नाही, वर्ष 2 वर्ष राहील किंवा एखादं वेद देईल न देईल, पण हिनं आपल्याकडे चांगली पिल्लं टाकलेली आहेत, म्हणून ही आपल्याला इका वाटत नाही. एक जो शेळीपालक आहे त्या शेळीपालकाला ह्या शेळ्या विका वाटत नाहीत. हा तुम्ही व्यवसाय किंवा व्यापार करताय त्यावेळेला विकणार, अशा आपल्यापाशी जुन्या भरपूर शेळ्या आहेत, परंतु त्या विकाव्या वाटत नाही आहेत आता सध्या, आलं का लक्षात. तर अशी सहसा नवीन शेळीपालकांना निवडायची नाही. ट्रॅक्टर चाललेत का, आवाज येतो आहे ना, कारण बाजूनं रोडनं ट्रॅक्टर चाललेत. चालेल, ठीक आहे. तर ही जी आहे अशी नवीन शेळीपालकांना व्यवसाय सुरू करते वेळेस ही व घ्यायची नाही. का घ्यायची ना हो, ही खराब आहे अशातला भाग नाही, ही बी एखादं येत माझ्यापाशी चांगलं देणार आहे, पण नवीन शेळीपालकाला इथून पुढं 5 वर्ष 10 वर्ष व्यवसाय करायचा आहे. बाहेर ती कोंबडी झोपडीवर गेली वरी, आणि तिथून आता बाहेर ती जाण्याची शक्यता आहे, तर काय कर, गेट उघडून बाहेर जाईन, बाहेरून होऊ शक तिला. हे गावरांचं हे लई पितर असतात कोंबड्या. तर नवीन शेळीपालकाला शेळीपालन 5-10 वर्ष पुढं करायचं आहे अजून, मग ही त्याच्यापाशी गेल्याच्या नंतर आता उद्या गाभणच राहणं, कारण याला प्रॉब्लेम येणार आहेत ना, आता इथून पुढं गाभण राहणार नाही, किंवा बऱ्याच कंडिशनमध्ये काय होणार की गर्भ व्यवस्थित होणार नाही, किंवा पिल्लू लहान राहील, एखाद्या वेळेस दूध कमी देईल, किंवा एखाद्या वेळेस तिला चालायला त्रास होईल, मग दवाखाना करायचा का शेळीपालन करायचं मी नाही. आणि तरण्याबांड शेळीला काय नसते, काही प्रॉब्लेम येत नाहीत काय नाही, म्हणून तरणीबांड शेळी आपल्यापाशी चांगली होती. म्हणून निवडते वेळेस 2 किंवा 4 दातावरली ती कोंबडी काय करली, माईकीच खायली तिला, हा होऊ शकते दोन बाजूला. तर आपण काय करू, आता ही निवड तुम्हाला सांगितली होती, हा महत्त्वाचा मुद्दा, हा खाचा तुमच्या लक्षात आलेला. अरे अरे खालीच राहू दे, खालीच राहू दे, खालीच राहू दे, ही तोडीन मग, खाली राहू दे, राहू दे खाली टेकलेला, हां अशा स्वरूपात. तर आता हिला काय करू आपण, तुम्हाला जनरली ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, पोटॅशियम परमँगनेटचं पाणी घे, पुढी घे इकडं. मी तुम्हाला पोटॅशियम परमँगनेटचं पाणी अशा बाटलीमध्ये करून ठेवायला सांगितलेलं आहे. बघा हे काय माहिती आहे का, नवीन जनावर ज्यावेळेस आपण इकत घेतो त्यावेळेस हे पाणी जे आहे याला लाल दवा म्हणतात आपल्या याच्यामध्ये, उगाच चिमूटभर टाकायचं 2-4 लिटर पाण्यामध्ये. याचा स्प्रे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा, ज्यावेळेस जनावर मी नवीन आणलो त्यावेळेला पायावर मारायचं त्याच्या, ये बाय. ज्यावेळेस आपल्या शेळीची डिलिव्हरी झालेली असते, डिलिव्हरी झाली आपल्या शेळीची समजा आता, आणि तुम्हाला शेळीची पाठीमागून घाण पडलेली दिसते, हे मागचा जो भाग आहे या ठिकाणावरून घाण सतत रोज चालू असते, तर ही घाण जी पडणारी आहे ही तुम्हाला ह्या पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्यानं धुवायची रोज शेपटीच्या का
पाठीमागं गाठी गाठी दिसतात बघा तुम्हाला, ती जर तुम्ही रोज धुतली नाही तर तुमच्या शेळीला आसाडी पडणार आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आसाडी पडणार आहे आसाडी. तिसरी गोष्ट, ह्या शेळीच्या कानाला टॅग दिसायला, तुम्हाला टॅग टॅग लावलेला आहे, ते चिमटा घे इकडं, एक टॅग घे. आता हिला लावून दाखवायची गरज नाही, कारण कसं असतं माहिती आहे का, ऑलरेडी ह्या ठिकाणी लावलेलं आहे. बघा हे नाही, याचं दुसरी गुंडी असते, याची दुसरी खालची नसती गुंडी घेऊन ये. मला थोडा उशीर झाला यायला. तो जो टॅग लावलेला आहे शेळीच्या, सहसा आपण आपल्या इथं उजव्या कानावर टॅग लावलेले आहेत. टॅग लावते वेळेस काय माहिती आहे का, महत्त्वाच्या दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कानाला टॅग एकदम सोपा, असा चिमटा असतो, ह्या चिमट्याच्या साहाय्याने टॅग लावायचा आहे. ह्या चिमट्याच्या उजव्या बाजूला जिथं अशी कांडी आहे त्या ठिकाणी आपल्याला गुंडी लावायची, आणि ह्याच्यावरती काय असतं माहिती आहे का, हे ॲमेझॉन फ्लिपकार्टवर टॅग भेटत असतात, आपल्याकडे सहज उपलब्ध होतात, आणि इकडं सहज उपलब्ध होतात, आणि हा चिमटा पण उपलब्ध होतो. 1200-1200 रुपयाला चिमटा काहीतरी पडतो, आणि हे टॅग. तर याचं काय असतं, दोन पार्ट असतात, एक म्हणजे अशी गुंडी असते आणि दुसरं म्हणजे टॅग. या टॅगवरती नंबर असतो, उदाहरणार्थ 58 नंबरचा टॅग आहे. टॅग का लावता तो, ज्यावेळेस माझ्याकडे 5-10 जनावरं आहेत त्या टायमाला त्या जनावरांची ओळख मला सहज होते. नावं असतात ना, राणी, बबली, बंटी, काय जे आपण ठेवलेले, होंडी, हरणी, मोरणी, ह्या नावानं आपण त्यांना बोलवतो. पण ज्यावेळेस 50-60-100 जनावरं होतात त्यावेळेस प्रत्येकाचे नावं तुमच्या लक्षात राहतात का? बरं, नावं तुम्ही लक्षात ठेवता नाही. उद्या डिलिव्हरी झाली त्यातल्या 30-40 जनावरांची, कोणत्या शेळीचे कोणते पिले तुमच्या लक्षात येते का? अजिबात नाही. मग त्यावेळेला शेळीला टॅगिंग करावं लागते. काय काय म्हणतात, टॅग म्हणजे शेळी एखाद्या स्कीममधली किंवा एखाद्या योजनेमधली, कधी तसा काही प्रकार नसतो. फार्मवरती टॅगिंग कशामुळे केली जाते, तिची आयडेंटिटी मार्किंग, आधार कार्ड आहे त्या कानाचा टॅग म्हणजे त्या शेळीचं आधार कार्ड आहे, बरोबर आहे का? तुमचं जे वहीचं आपल्यापाशी नोंद वही आहे, तुम्हाला मी नोंद वहीचं पान पाठवून देतो, त्या नोंद वहीचं पान, त्या पानावरती हिच्या, आता ह्या शेळीचा किती नंबरचा टॅग आहे आपला, हा 59 नंबरचा टॅग. 59 नंबरच्या पेजवर ह्या शेळीची सगळी हिस्ट्री आहे. का? कारण तिथं नाव दिलेलं आहे, 59 नंबरवरून नाव आहे तिचं. कोणती आहे? उस्मानाबादी काळी शेळी. रंग काळा, तिचा फोटो आहे छोटा, ते त्या ठिकाणी लावलेला. बघा ते आपलं नोंदवही घेऊन ये, लाल रंगाचं रजिस्टर मोठं, ठीक आहे. तर त्याच्यावरती हिची सगळी हिस्ट्री आहे, ही केव्हा आणली, तिची आणलेली तारीख, ही कधी क्रॉस झालती, तिचं क्रॉस केलेला बोकड, हिनं पिल्लं कोणती दिलती, ते पिल्लांची नोंद आहे. त्याच्यानंतर हिला जनताचं औषध कधी पाजलं आहे, हिला आपण लसीकरण कोणकोणतं केलं आहे, त्या सगळ्या नोंदी ज्यावेळेस हिला 59 नंबरच्या शेळीला काही करणार आहोत त्यावेळेस त्या ठिकाणी नोंद असते. ह्या आपल्याकडं नोंदी कशामुळे पाहिजे, कारण उद्या आपण आपल्या शेळीपालनाच्या फार्मवर प्रत्येक जनावराचा रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं आहे. इकडे 59 नंबरचे एक सॅम्पल म्हणून दाखवायचं आपल्याला. आता एक पेज दाखव फक्त त्यांना, पेज दाखव, पेज नाही नाही पहिले पेज दाखव, नाही एक तेवढा वेळ नाही आहे. उदाहरणार्थ आता हे एक उदाहरणार्थ एक पान काढ, पहिलं पान काढ, हे पान इकडे तिकडे. हां, आता ह्या ठिकाणी बघा, प्रत्येक शेळीला सोड प्रत्येक शेळीला असं पेज आहे एक. ह्या ठिकाणी टॅग नंबर टाकायचा आणि सगळं लागवडीचा बोकड, पहिलं वेत, दुसरं वेत, तिसरं वेत, 10व्या वेतापर्यंत आहे प्रत्येक शेळीचं. खाली लसीकरण आहेत सगळ्या नोंदी, याचा तुम्हाला जे PDF आहे ह्याची तुम्हाला ग्रुपवरती पाठवून देतो. ह्या नोंदी करायच्यात ह्या टॅगवरून, वरती त्या ठिकाणी टॅग नंबर टाकायचा. पकड, ह्या ठिकाणी टॅग नंबर टाकला की तिची जात, रंग, फोटो त्या ठिकाणी, आणि वरती आपल्या फार्मचं नाव, बाकी सगळे मग तिचं हिस्ट्री. ज्यावेळेस तिला जनताचं औषध पाजलं किंवा लागवड केली, नर कोणता लावला, तिला पिल्लं किती झाली, त्याच्यानंतर लसीकरणं कोणकोणती दिली, पिल्लाचे, ह्या सगळ्या गोष्टीच्या नोंदी कशाच्या आधारावर करायच्यात आपल्याला, ह्या टॅगच्या आधारावर. हा टॅग लावते वेळेस सगळ्यात महत्त्वाचं हा चिमटा आणि हा टॅग नंबर आणि ह्या टॅगची गुंडी. ह्या चिमट्यामध्ये ह्या वरच्या बाजूला जिथं आकडा आहे त्या ठिकाणी ही गुंडी फिक्स करायची, आणि दुसऱ्या खालच्या बाजूला तुमचा जो टॅगचा, ह्या ठिकाणी अशा प्रकारात आपला टॅग आहे, व्यवस्थितपणे तुमचा टॅग खाली बसतो. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या टॅगला करणार, आता ह्या चिमटा, ह्या बाजूला टॅग, हा कानाला व्यवस्थित पकडून द्यायचा. याचा प्रॅक्टिकल डेमो दिलेला आहे, सगळ्या पिल्लाला शेळ्याला टॅगिंग केलेली आहे, तरी पण तुम्हाला एका बोकडाला टॅग करून दाखवतो. तुम्ही अशा स्वरूपात लावायचा, हे बाजूला ठेवतो, सध्या हिच्यावरती काम करूया. चल ठीक आहे, टॅग लावायचा प्रॅक्टिकल डेमो नंतर. आता इथं लावते वेळेस फक्त 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की माईक बंद करा भाऊ, कोणाचं माईक, कानाला छिद्र पडते, मग कानाला छिद्र पडणारच झालं ना, टॅग मारा म्हणजे कानाला छिद्र पडणार, तीच गोष्ट सांगालो. मध्येच माईक चालू करून विचारू नका, तुमच्या सगळ्या प्रश्न वहीवरती लिहून ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगालो वहीवरती लिहून ठेवा, बरोबर आहे का? तुमच्या मनात जसा प्रश्न आला तसा या ठिकाणी बाकीच्या 50 लोकांच्या मनात आला आहे, पण सगळ्यांनी माईक चालू केल्याच्यानंतर गोंधळ होईल.
कानाला छिद्र पडणारच आहे. कसं पडणार ते बी तुम्हाला सांगतो. मग काय काळजी घ्यायची, तर आपल्याकडे जे अँटीसेप्टिक लिक्विड असतं, उदाहरणार्थ सॅवलॉन किंवा डेटॉल किंवा तुमच्याकडचं जे आयोडीन आहे, त्यानं अगोदर कानाची जागा ती साफ करून घ्यायची. कापसाच्या बोळ्यानं साफ करून घेतल्याच्या नंतर जागा अशी निवडायची जिथं कानाची शीर नसली पाहिजे. रक्ताची जी शीर आहे तुम्हाला दिसतात, रक्ताच्या शिरेवरती जर समजा तुम्ही चिमटा मारला तर शीर तुटू शकते, रक्तप्रवाह थांबणार नाही. शिरेवर जर समजा कापल्या गेलं तर रक्त थांबतंय का? अजिबात नाही थांबत. तुमच्या नाकीनं येणार आहे, प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून काय करायचं, टॅग लावते वेळेस दोन शिरांच्या मधी, कानाच्या ज्या शिरा आहेत त्या बाजूला करून मधी लावायचं आहे. दुसरी गोष्ट, खटकन मारणं चिमटा आणि काढणं, मी तुम्हाला ती पद्धत दाखवतो. अशा स्वरूपावरती हा टॅग लावायचा असतो. ज्या शिळेला टॅग लावला, आता हिची जी पिल्लं आहेत त्या पिल्लांच्या गळ्यामध्ये अशी दोरी बांधायची आणि त्याच्यावरती एक आपल्यापाशी आपण प्लास्टिकचे छोटे हे बनवलेले आहेत, त्या पिल्लांच्या गळ्यामध्ये माईचा टॅग नंबर लावायचा. 59 नंबरची माय आहे, तिच्या पिल्लांच्या गळ्यामध्ये 59 नंबरचा त्या ठिकाणी टॅग लटकून ठेवायचा. आलं लक्षात तुमच्या ह्या गोष्टी. दुसरी गोष्ट, आता इंजेक्शन्स देतो, ज्यावेळेस इंजेक्शन घे इकडं बघा मोठं, हां ते दे. इंजेक्शन द्यायचं आहे मला. ज्यावेळेस मी इंजेक्शनची हे करतो, तीन पद्धती असतात. एक म्हणजे इंट्रामस्क्युलर, म्हणजे मांसाच्या आतमध्ये देण्याची पद्धत. दुसरी असती सबकुटेनस, म्हणजे सबकटमध्ये कातडीखाली अशी कातडी वहडल्या जाते आणि त्याच्याखाली दिल्या जाते. तिसरी पद्धत असते ती म्हणजे आपल्या नसामध्ये, शेळीच्या नसामध्ये दिल्या जातं. आता ह्या तीनही पद्धती ज्यावेळेस मी वापरायलो त्या टायमाला या ठिकाणी नसामध्ये देते वेळेस डॉक्टर कधी बी काय करते माहिती आहे का, इथं नस दाबून धरतं आहे. ज्यावेळेस दाबून धरली त्यावेळेला तुम्हाला इथं नस जाणवते मोठ्या स्वरूपातली जी असते ती. आता हा कौशल्याचा भाग आहे, कोणीही घरी गेल्याच्यानंतर प्रयोग करायचा नाही. हा प्रयोग ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस तुमच्या पशे डॉक्टरच असले पाहिजे सुरुवातीच्या काळामध्ये. ह्या अनुभव गोष्टी येतात. ह्या खालच्या बाजूपासून 70% ह्या फर्याच्या समोरच्या बाजूला इंट्रामस्क्युलर या ठिकाणी दिल्या जातो. लक्षात, दोन्ही बाजूनं 60 ते 70% वर आणि फर्याच्या समोर. ज्यावेळेस तुम्ही इंट्रामस्क्युलर द्या त्यावेळेस असं बोट धरून दिलं जातं, कारण याची सुई असतील लांब, पूर्ण सुई जात नसते, म्हणून या ठिकाणी अशा स्वरूपात दिलं जातं. ह्या गोष्टी डॉक्टरच्या सल्ल्यानं द्यायच्या आहेत, त्या डॉक्टरच्या सल्ल्यानंच द्यायच्या. डॉक्टर प्रदीप साळवे सर ज्यावेळेस येतील त्यावेळेला हे प्रॅक्टिकल डेमो मी तुम्हाला दाखवून देईल, ठीक आहे. पण एक मुद्दा सांगायला की तुम्हाला पण माहिती असल्या पाहिजे, इंट्रामस्क्युलर देतेवेळेस ज्यावेळेस इंजेक्शनमध्ये आता सोडलं, समजा आपण आता ही सुई आहे आणि आतमध्ये ज्यावेळेस मारतो त्यावेळेला डॉक्टर काय करतात, असं पाठीमागं जर असं वाढतात इंजेक्शन, हवेचा बुडबुडा येते बघा, एक असं मागं का वाढतात, टोचवल्याच्या नंतर मागं वाढण्याची पद्धत ही असते की जर समजा नसामध्ये जर गेलेला असेल तर ह्या इंजेक्शनामध्ये रिटर्नमध्ये रक्त येतं आहे. लाल रक्त जर आलेलं दिसलं की त्या ठिकाणाहून इंजेक्शन काढून घ्यायचं, तिथे इंजेक्शन टोचवायचं नाही, कारण ते डायरेक्ट नसामध्ये जाणार आहे. फक्त मांसामध्ये गेलं पाहिजे, मांसात जर प्रॉपर इंजेक्शन टोचलेलं असेल तर हवेचा बुडबुडा येत असते आणि त्यावेळेला मग आपला बुडबुडा आला की मग इंजेक्शन बाकीचं सोडून द्यायचं, सुई काढून घ्यायची. ही पद्धत लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, सपकट ज्यावेळेस मारायलोत, समजा आपण सपकट मारते वेळेस ज्यावेळेस तुम्ही त्वचा उचलता शेळीची त्यावेळेला ह्या ठिकाणी एक त्रिकोण तयार होतो, ह्या ठिकाणी एक त्रिकोण तयार होत असतो. ह्या त्रिकोणामध्ये चामडीच्या खाली इंजेक्शन टोचवायचं असतं, कातडीच्या खाली, म्हणजे मांसात बी गेलं नाही पाहिजे मध्ये आणि कातडीच्या बाहेर पण आलं नाही पाहिजे. याच्या खाली एक लेअर असतो चिकट द्रव्य, चामडं कातडं आणि मांस याच्या वरती त्या चिकट द्रव्यामध्ये इंजेक्शन सोडायचं असतं. बऱ्याच लशी या सपकटमध्ये देतात, काही इंजेक्शनसुद्धा सपकटमध्ये देत असतात. आणि ज्यावेळेस ट्रीटमेंट चालू असते ट्रीटमेंट, त्यावेळेला त्या शेळीची इथून नस दाबून थोडीशी वरच्या बाजूला बघितल्या जाते नस कुठं आहे आणि त्या नसामध्ये या मानेची जी इथली बाग आहे बघा, इथं दाबल्याच्या नंतर तुम्हाला ह्या इथं दाबली की ह्या या ठिकाणी लगेच तुम्हाला हाताला नस जाणवते, अशी तुम्हाला स्पष्टपणे शेळीची नस जाणवते. ह्या ठिकाणी ही जी जाणवलेली नस आहे ह्या नसामध्ये पद्धतशीरपणे तुम्हाला सलाईन किंवा तुमची आय व्ही सोडायची असते. इंट्राव्हिनस ज्याला म्हणतो त्याला आपण सलाईन म्हणतो, या ठिकाणी स्पष्ट नस जाणवते बघा खालच्या बाजूला. आलं का लक्षात? तर अशा स्वरूपामध्ये हे झाले तुमचे इंजेक्शन्सचे रूट, रूट म्हणजे मार्ग. आलं का लक्षात? दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे औषध पाजणे. ज्यावेळेस मला औषधं पाजायची किंवा गोळ्या पाजायच्या त्यावेळेस जी वरची सुई आहे आपल्या शेळीची सुई, इंजेक्शनची सुई, ही सुई काढून बाजूला ठेवून द्यायची. बाहेर ठेवून दे, आपल्याला सहसा सुईचं इंजेक्शन वापरायचं, आपल्याला वापर करायचा आहे ह्या इंजेक्शनाचा, हे 5 ml इंजेक्शन आहे विदाऊट सुईचं, आणि ते मोठं काढून दे इकडं मला मोठं इंजेक्शन. काय काय वेळेला मला जनावराला भरपूर प्रमाणामध्ये औषध पाजावं लागतं. आता हे मोठ्या मोठ्या जनावरासाठी आहे सहसा, हे 60 ml आहे.
आपल्याला शेळी जर फुगली तर पॅरालॅक्स औषध पाजायचं असते, बरोबर आहे का? त्या किंवा इन्वोलॉन एक्झापार हे औषधं ज्यावेळेस पाजायचे त्यावेळेस त्यांचं प्रमाण किती असते, 50 ml 40 ml, त्यावेळेला हे हे इंजेक्शन वापरावं लागतं आपल्याला. याच्यामध्ये घ्यायचं, सुई काढून टाकून दिली बरं का आपण, सुई नाही या ठिकाणी, हे इंजेक्शन. तर काय कर, हे जे औषध आहे मायफेक्स ते झाकणामध्ये काढून घे थोडंसं. हां, सगळ्यात मला आता औषध पाजायचं, कॅल्शियम लिव्हर टॉनिक, ब्रोटॉन, जनताचं औषध असो किंवा एखादा मेडिकलहून आणलेलं औषध असो, त्यावेळेला ते आधी हलवायचं. कॅल्शियम वगैरे तर आधी हलवूनच घ्यायचे, ठीक आहे? तर झाकणामध्ये थोडंसं, हां थोडंसं घेतलं. उदाहरणार्थ आता याचे डोस 5 किंवा 10 ml असतात, 5 ml धरून गृहीत धरा. हे आपण इंजेक्शनमध्ये 5 ml घेतलं आपल्या, घेतलं हिला पाजायचं आहे शेळीला. पाजते वेळेस काय करायचं सगळ्यांनी डेमो लक्षात घ्या. आता जी शेळी असते आपली त्या शेळीला असं धरायचं, बरोबर आहे? टांग टाकायची वरून, मान, हे जे शिंग आहेत दिसायला व्यवस्थित, हे जे शिंग आहेत त्या शेळीचं तोंड वरती करायचं असं. हे शिंग इथं खुपसले नाही पाहिजे, एका साईडला जिभेच्या साईडला थोडंसं आधी औषध सोडायचं, म्हणजे तुमच्या शेळीला चव लागली पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे चव लागली म्हणजे तिला कळते की आता चांगलं आहे औषध. मग त्यावेळेला पुन्हा जिभेच्या एका साईडनं खालच्या बाजूला सहसा औषध सोडायचं. पिलं सगळं शेळीनं, इंजेक्शनमध्ये काही उरलं का? अजिबात नाही. तिचं मुंडकं हलायलं आहे का? नाही. या पोझिशनमध्ये शेळीला काही करता येत नसतं, फक्त पकडत्या वेळेस शिंग व्यवस्थित राहिले पाहिजे, नाही तर खाली कार्यक्रम ओके होऊन जाईल. आलं लक्षात? हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जनावर धरता आलं पाहिजे तुम्हाला, पण धरल्याच्या नंतर त्याला औषध पाजता आलं पाहिजे. बऱ्याच जणांचं औषध इथं सांडून जाते, नाही तर मग पोटाला मार लागते. एकदम नॉर्मल पद्धत आहे, किती सोप्या पद्धतीने मी औषध पाजलं जनावराला. आता हे इंजेक्शनामध्ये धरलं, तोंडामध्ये तिच्या सोडलं, जनावरानं पेलं. आता ज्या वेळेस पुन्हा एक मिनिट, हां आता काय करते, गोळी घे इकडे, नाही इकडे आण ती गोळी. एखादी टॅबलेट असते ज्यावेळेस, हे धर, झाकण धर. जनावराला बऱ्याच गोळ्या पाजवाव्या लागतात आपल्याला. आता ही गोळी आहे, अर्धी गोळी आहे समजा, ही आपण काय करायची, अशा झाकणामध्ये टाकायची आणि विरघळू द्यायची थोड्या वेळ, किंवा फोडून टाकायची त्या झाकणामध्ये पाण्यासहित, ठीक आहे? आता ही विरघळलेली आहे समजा, याच्यात अर्धी गोळी विरघळली, ते सुद्धा इंजेक्शनामध्ये. हे सगळं पण काय करायचं, नाही राहू दे, विरघळलेली जी गोळी आहे ती ठेवून दे, इंजेक्शनामध्ये भरून घ्यायची कोणती बी गोळी. आता ही भूकवाढीची गोळी आहे, ज्यावेळेस जनावर आपलं चारा खात नाही, भूकवाढीची. आता हिला पाजायचं म्हणजे हिला काय, आपण दुसरं थोडंच काय पाजणार आहेत औषधं, हिला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण कॅल्शियम पाजलं थोडंसं, कॅल्शियमनं काय होत नाही. दुसरी गोष्ट भूकवाढीची गोळी आहे, तर भूकवाढीची गोळी आपण देऊ शकतो, ठीक आहे? अशा स्वरूपावरती मग आता ही पाजायची. तुम्हाला परत एकदा डेमो देतो पाजण्याचं. गोळी आपण हे केली, अशी टांग टाकली वरून, ठीक आहे? नॉर्मल पोझिशन आहे, तिचं मुंडकं असं धरायचं वरती ह्या ठिकाणी ह्या पद्धतीमध्ये. धरल्याच्या नंतर गोळी सगळी एका साईडनं अशी वरून नाही सोडायची बरं का, एका साईडनं सोडायची, तोंडाचा भाग पाठीमागं आलेला असतो. आणि सोडल्याच्या नंतर थोडा वेळ 5-10 सेकंद असं धरून ठेवायचं. म्हणजे जरी एखाद्या शेळीनं तोंडातच गुळणी धरलेली असली तरी पण ती गुळणी तिला खाली, तुम्ही ज्यावेळेस पाजणार लगेच मुंडकं खाली करणार, मुंडकं खाली केल्यावर काय काय शेळ्या लगेच काय करतात, झिडकारा मारतात. झिडकारा मारकत म्हणजे फुरका मारतात तोंडातून, आणि ते सगळं जे पाजलेलं औषध आहे सगळं निघून जाते खाली. त्याच्यामुळं 5-10 सेकंद वरीच धरायचं असं. वरी धरल्याच्या नंतर ते आहे त्याला प्यावंच लागतंय, आणि पेल्याच्या नंतर ज्यावेळेस कन्फर्म होते त्यावेळेला तिचं मुंडकं खाली करायचं. आलं का लक्षात? ही गोळी आपण पाजली, आता इंजेक्शनामध्ये काय शिल्लक आहे का, अजिबात नाही. तर ह्या स्वरूपामध्ये पाजा कोणत्या बी गोष्टी, औषध असो काही असो. आता काही काही वेळेला कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला मस्टायटिस दगडी नावाचा प्रकार ज्यावेळेस सांगितला होता मी त्यावेळेला, आता ही बॉटल डॉक्टर प्रदीप साळवे सरांनी दिली होती, आपल्याला जे सडा असतात ती त्या ठिकाणी बुडवायची असतात, त्याच्यामध्ये धुण्यासाठी, सडा धुण्यासाठी. सहसा ह्या इक्विपमेंट तुम्हाला भेटतील न भेटतील माहीत नाही. याच्यामध्ये कसं असतं, पाणी येते खालून, याच्यात सडं बुडवायची आणि बुडवल्याच्यानंतर दगडी होणार नाही म्हणून. पण सगळ्यात सोपं सांगतो ह्या वस्तूच्या, आपण जास्त, मी सहसा किचकट भागामध्ये पडत नाही. आपली बिस्लेरीची बॉटल कुठेही फुकटच भेटते आपल्याला, काही इकत आणायची गरज नाही. पाणी केलं पोटॅशियमचं, या ठिकाणी धार आहे, धरलं सडावरती मारलं, झालं. बघा त्या शेळीच्या सडा, या बघा मारलं का नाही, ही जी धार आहे, ही धार आहे बघा आपली, नॉर्मल स्प्रे आहे आपला, धरलं सडावर मारलं शेळीच्या, घेतलं मारून, हे निर्जंतुक केलं ना, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आपल्या शेळीच्या या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये हे करून घ्यायचं.
कॉमन पद्धत आहे का नाही, याच्यात काही फार आपल्याला डोकं लावावं लागलं का नाही. हे सगळ्यात मोठं हत्यार आहे आपलं. ज्यावेळेस जनावरं चिखलामध्ये पाय भिजून जास्त आले, एकदम चिखलात पाय आले, त्यावेळेला सगळ्या जनावराच्या पायावर मारायचं. अशा दोन तीन बिसलेऱ्याच्या बाटल्या केल्या, यानं काय होणार, बाहेरचे जंतू वगैरे जर असतील तर ते खुऱ्या किंवा त्या ठिकाणी प्रकार होणार नाही. नवं एखादं जनावर विकत घेतलं, आपल्याला दोन तीन दिवस बाहेर ठेवावं लागतं, ह्या जनावरामध्ये मिक्स नाही करायचं, त्यावेळेस पण त्याच्या पायावरती रोज ह्या स्वरूपात मारायचं समोरच्या बाजून. हे बघा, पायावर ज्यावेळेस मारणार त्यावेळेस अशा स्वरूपामध्ये. आलं का लक्षात, ही पद्धत आहे. ह्या पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वापरायच्या. आता ठीक आहे, आता औषधपाजाचं सांगितलं तुम्हाला, इंजेक्शनाचा भाग मी सांगितला, पोटॅशियमचा हिला सोडून देऊ. आणि एखाद्याला टॅग ज्यावेळेस लावायचा का आपल्याला, टॅग मी जनावर घेऊन येतो म्हणा दोन मिनटामध्ये, हिला सोडून टॅग लावून घेऊ एकदा प्रॅक्टिकलमध्ये. इंजेक्शन देण्याच्या पद्धती तर सोप्या आहेत, काय प्रॉब्लेम नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा. एकदा परत एकदा झूम कर, मी त्या याचा कचकर पुन्हा जे आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, या ठिकाणी हा शिंगाचा खाचा आहे, 10 वर्षाच्या पुढची शेळी आहे ही. हा अशा स्वरूपात खाचा असतो, बघा दिसतो आहे का म्हणा, हां अशा स्वरूपात. चल चल बाय. आलोच मी हा तू व्हिडिओ पॉज करू आपल्या कॅमेऱ्याचा व्हिडिओ.